ग्रामीण साहित्याचा टेंबा मिरवला नाही, माझ्या साहित्यात नाही मिरवले. तेच लो साहित्य आणि संस्कृतीमध्ये सुद्धा मी काही विधानं केली, त्यातली एक एक वाक्य जर तू बघितलंस ना की शेवटी माणसं इथून दोन सारखीच आहेत, फक्त त्यांच्या जगण्याच्या, वागण्याच्या, बोलण्याच्या, खाण्याच्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मानसिकतेच्या मानसिकतांमध्ये फरक आहे. ग्रामीण माणसाची मानसिकता जी आहे ती वेगळी आहे, शहरी माणसाची संवेदनशीलता वेगळी आहे. ग्रामीण वास्तव वेगळं आहे, शहरी संवेदनता वेगळी आहे. ही संवेदनशीलता जी शहरी आहे तिला नागरी संवेदनशीलता आपण म्हणतो. आणि ह्याची कितरे आपल्याला उदाहरणं सांगतात, कितीतरी उदाहरणं सांगता येतात. म्हणजे असं होत नाही असं मी म्हणत नाही, पण ह्याच्यामध्ये माणूस स्वतःला लपवण्याचा जास्त प्रयत्न करतो नागरी संवेदनशीलतेमध्ये, फसवण्याचा प्रयत्न करतो स्वतःलाही दुसऱ्यालाही. ग्रामीण जीवनामध्ये सरळ आजही काय फारसं ग्रामीण जीवन आहे तसं ओरिजिनल राहिलेलं नाही, त्याच्यावर शहरी संस्कृती आहे. खेड्यामध्ये सुद्धा फसवलेली लफंगी करणारी आहेत माणसं, नकली माणसं भरपूर झालेत खेड्यात शहरापेक्षाही. तुमच्या गावगाडा का कथासंग्रहामध्ये काही व्यक्तिचित्रणी येतात सर, मग तुम्हाला असं वाटलं नाही काही आपला, मला वाटतं चार पाच व्यक्तीचं चित्रण तर सर ठसठशीतपणे, तर व्यक्तिचित्रण संग्रह एक स्वतंत्रपणे हा प्रकार तुम्ही हाताळलाय, परंतु त्याचं पुस्तक एखादं तू विचारतोस ते बरोबर आहे, काल नाही व्यक्तिचित्रांचं वगैरे. मी लिहित गेलो सोचेल ते, पण मला असं आपलं वेगळं पुस्तक काढून त्याचा एक वेगळा गट करावा वगैरे अशी जी काही ज्याला आपण काय म्हणतो साहित्याचं भरणपोषण ज्याला आपण म्हणतो, पुस्तकांचं भरणपोषण म्हणतो, तसं काही निवडक असं काही करता आलं नाही, करता आलं नाही असं काही नाही. व्यक्तिचित्र एका दुसरं आलं आहे त्याच्यामध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये दोन तीन आहेत, आली तशीच आली मला, पण त्या कथाच आहेत. कथाच आहेत, व्यक्तिचित्रणाला कथा म्हटलं जातं. ती मानदेशी माणसासारखी व्यक्तिचित्र नाही आहे, त्या गोष्टीच आहेत त्या माणसाच्या, त्या माणसाच्या गोष्टी. म्हणून मी याला गोष्टी म्हणतो कथा म्हणण्यापेक्षा, कथा शब्द नागरी झाला. ग्रामीण याच्यामध्ये गोष्टीच आहेत त्या, एक एक माणसाच्या गोष्टी फार विचित्र आहेत. काय ह्याची गोष्ट सांगतो म्हणून बसलो की संजयला मला माहिती आहे, आम्ही रात्री एकेकांच्या गोष्टी काढलेल्या आहेत. इंगोळ नावाची कथा त्यातली ऐक, जी कथा म्हणजे हा इंगोळ सासरा सून, हा सासरा सून आणि हे असा आहे मुलगा. कशी सुचली कथा आता आहे कथा सुचायला काय, सगळी कथा मला आता आठवत नाही, ती कथा 20 वर्षापूर्वी लिहिली असेल. काय होते माहिती आहे काय, आम्ही बघितलेलं होतो खेड्यामध्ये म्हातारे असतं माणूस असतो, बायको आलेली असते, एकटंच म्हातार बसले असते, मग सून आलेली असते, शहरामध्ये सारखं तसं मुलगा असतो, आणि मग काहीतरी वांदी वगैरे होतात इकडं तिकडं. तीच कथा म्हणतोस ना की दावा कथा या संदर्भात तुमच्या म्हणजे जवळची कोणी तुम्ही असं बघितलेलं आहे किंवा ती एकदम वास्तव म्हणजे वास्तवपेक्षा इंगुळ कथा आठवल्या, ही घडलेली कथा होती. काय झालं माहितीये का, एका सुनेनं सासऱ्यावर आळ घेतला, तू माझ्या अंगाला हात लावला, झालं होतं काय माहितीये का, सासरा म्हातारा 80 वर्षाचा, ही सून नुकती लग्न आली, तिने माझ्या गळ्याला झाड लावला, गळ्यात असं काय तर काय तर ती बोललो हो, आणि मग गल्ली गोळा झाली, म्हाताऱ्या तुला चळ, हे घडलं होतं आमच्या घराच्या पलीकडंच. तुला काय अक्कल ऐक नाही काय नाही, पोरीसारखी तुझ्या आणि अमुक तमुक असं सुरू झाल्यानंतर त्या म्हाताऱ्यानं आपल्या म्हाताऱ्या दोस्ताला छपरात सांगलेली गोष्ट आहे. तो म्हणला काय म्हणलं आता मी काय करू म्हणला, सून शिकलेली आहे तिला तर अक्कल पाहिजे. खरं काय सांगतो, माझ्या बायकोच्या गळ्यामधली म्हणमाप बायको वारल्यानंतर मी पोराकडे दिली होती,
ती म्हणून बाळ तिनं गळ्यात घातलं आणि मला बायकोची आठवण यायची. मी तिला ती माळ मागायचा वर्षभर प्रयत्न करतोय, माळ देत नाही. आत बसली असताना गेलो ती माळ इचकायला जाताना माळ काढून घेतली मी आणि सोनाराकडे ठेवल्या. तोपासून मी बोंबलत्या माझ्या अंगारातला असं तू बोलला ते दुसऱ्या बाईला देणार आहे. नाही नाही कुणालाही देणार नाही, तू मुलाला देणार होता. पण माझ्या बायकोचं माझ्याबरोबर मला जाईल तिथं कोण काय घेईल अशा पद्धतीने तू बोलते ना की नाही त्याची कथा आहे ती. हे आलं नाही त्या पण त्या पद्धतीचं आलंय, त्या पद्धतीचं आलंय. त्यात कल्पना मी थोडीशी घातलेली आहे. म्हणजे वास्तवतेच्या जवळ जाणाऱ्या सगळ्या कथा मी तुला सांगू काय, तू वास्तवता बिस्तव करता म्हणाल असतं तुला लिहायला येणार नाही. हे जे घडतं आहे ते घडलेलं आहे, ते आहे तसं न लिहिता फक्त आपण त्याच्यामध्ये कल्पनेचं कलम लावायचं आपल्याला लिहिता येते. तू समीक्षेकडे गेला असे वास्तव आहे आणि वास्तवायचं नाही आहे तर तुला काय लिहिता येणार. वास्तव बिस्तव काय, घडलेल्या घटना. असं आहे साहित्य हे घडवलेलं असतं, कविता घडलेली असते, घटना घडलेली आहे. त्याचं साहित्य लिहायचं असेल तर ती घटना घडवावी लागते, तिच्यात काहीतरी प्रसंगाने हे घालू तर ते साहित्य होतं. घटना घडल्या तशीच मी लिहिल्या, ते वर्तमानपत्रामधली बातमी होत्या, ती कथा बिता होत नाही. त्यात तुझं लेखक म्हणून काय योगदान आहे? लेखक जो आहे तो आपली सगळी संवेदनाशक्ती, कल्पनाशक्ती, आपले वाचलेले अनुभव, ऐकलेले अनुभव हे घेऊन ते पात्र तयार करतो. माझ्या मला प्रश्न अनेकांनी विचारले होते की कोंडमारामधली सुमी तुमच्या आयुष्यात आली होती काय? ते पात्र लक्षात राहत. आता मला सांगा, ती आली होती आयुष्यात नाही, आली होती माझ्या शेजारीच राहत होती. ती गावातल्या त्यासारख्याच पोरी, कॉलेजमधल्या पोरी, आलेले अनुभव, हे सगळं रसायन एकत्रित केल्यानंतर सुमी तयार झाली. हे लेखकाचं कौशल्य आहे. असं असं मला वाटतंय बरं का, कुणाचं नाक असतंय, कुणाचं बोलणं असतंय, कुणाची चाल असते, कुणाचे केस असतात, असं सगळं एका पात्रात आलं की ते पात्रच असतं. ते पात्र लेखकाचं नसतं, त्या पात्रामध्ये अनेक पात्र लेखकांना घातलेली असतात. ते असं ते मिश्रण असतं. आहे तसं जर तुम्ही लिहिला तर ते साहित्य होत नाही, साहित्य होत. साखरफेरा कादंबरी तुम्हाला का लिहावीशी वाटली? कादंबरीची प्रेरणा स्रोत कुठं? त्या कादंबरीची प्रेरणा आमच्या तालुक्यात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात, आमच्या गावात सुरू असलेलं ऊस आंदोलन. ऊस आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आत्ताचा जो नेता आहे राजू शेट्टी, तो आणि मी शिरोळच्या ग्रंथालयामध्ये संचालक होतो. त्यालाही आता 25 वर्ष झाली. तू एवढी एवढी असेल त्यावेळेला मी संचालक होतो, राजू शेट्टी संचालक होता. आणि त्यावेळेला तो काय करायचा की आपले शेतकरी ह्याचे नेते जो कोण शरद जोशी ह्यांचा कार्यकर्ता म्हणून जायचा आणि त्यांची पुस्तकं इथं आणायचा जातो आणि ती वाचायचा. आणि तो मला काय करायचा माहिती आहे काय, मला घराकडनं पाणी पाजायला बोलू येतील नाहीतर शेण काढायला बोलू येतील. तू असं कर, बाहेरनं कर, लायब्ररीला कुलूप घाल की लिखाण घराकडे जा. मी 12 तिथं तोन मी वाचत बसणार, 12 मी कुलूप घालणार आणि मी गेलो की 4 येणार. आणि 4 उघडल्यानंतर झोपून उठून वाचून दिसून बसलेलं असणार आणि मग 4 बाहेर पडणार. तोपर्यंत कामा घरातल्या कामाची वेळ टळून गेलेली असणार, कारण त्यावेळेतली कामं घरात कोणतरी करणार हो, असं आमची मैत्री होती दोघांची. त्यावेळेस त्याचं वाचन आणि चर्चा ज्या होत्या त्यानंतर तो हा शेतकरी नेता राजू शेट्टी. आणि राजू शेट्टीनं जे आंदोलन उभा केलं साखरी संदर्भात ते अभूतपूर्व आहे. शरद जोशींनी तिकडं कापसाबद्दलचं आंदोलन उभा केलं त्या त्यांच्या भागातला विदर्भातला. आणि शरद जोशींची पुस्तकं आम्ही वाचत असताना राजू शेट्टी वाचून दाखवायचा म्हणा आम्हीही वाचत होतो. खरंच आहे
शरद जोशी ने अंगारमाळा नावाच रान विकत घेतलं होतं त्यांच्या भागात, प्रत्यक्ष शेती करायला सुरुवात केली आणि सगळी शेती केल्यानंतर ती हिशेब करत असत. कापसाला खर्च किती आला, कापूस किती झाला आणि उत्पन्न किती मिळालं. आता तो माणूस फॉरेन रिटर्न असल्यामुळं तो काय करणार की उत्पादन खर्च किती गाठला मी तो आणि आलेलं उत्पन्न हे वजा केलं की नाही काहीच राहायचं नाही. मग त्याला असं सुचलं की शेतकऱ्यांना काहीही केलं तर शेतकरी हातामध्ये पैसे राहत नाहीत, पैसे कुठल्या कुठे जातात कळत नाही. राजशेटी आम्ही हे चर्चा करणार, राजशेटीचं वाचन पण झालं. मग त्यानं हे जे आंदोलनाची तो उभा केली, त्यावेळेला मी बघत होतो दत्त कारखान्यावरती हे लोक मोर्चे जे आले की सारे पाटील कसं पळत द्यायचे, त्यावेळेला मी इथंच राहत होतो, जशीपूरला राहत होतो, ते आंदोलनात कधी कधी जात होतो. मी 3 वेळा आंदोलनात त्याच्यात गेलं, आंदोलन चालायचं इकडे तिकडे, पण मला पण असं वाटायचं की फारसं परिणाम काय याच्यानं होणार नाही. त्यानं खूप केला, प्रयत्न खूप केले, पण त्यांना उसाला दर वाढवून देण्याची जी चळवळ केली ती मला परिणामकारक वाटली. त्याचं कारण तुला सांगतो, माझं गावाकडे ऊस होता आणि मी शिकत असताना कॉलेजला माझ्या वडिलांनी 1/2 एकर ऊस माझ्या नावावर केला होता. की त्याचे येणारे पैसे जे आहे ते तू कपड्या रत्त्याला, प्रवासाला, चहा पाण्याला, कॉलेजला, कॉलेज खर्च म्हणून 1/2 एकर ऊस माझ्या जे बिल येईल ते करायचं. तुला पटणार नाही की त्यावेळेला टनाला त्या काळामध्ये दर जो होता 960 रुपये, फार 1100 रुपयेपर्यंत गेला होता. फार अगदी वाटत 1100 मी लय आलो असतो. 960 टनाला म्हणजे काहीच नाही हो. मला मिळालं याच्यामध्ये 2 टन झालं की नाही, मला कुठं 1000-2000 रुपये यायचे खर्चाला आणि ते वर्षभर पुरवायचे. आधीमध्ये एकदाच हे पीक येतं आहे हा पायंडा त्यानं मोडला आणि 5 वेळा तोडून तोडून बिलं मिळायची त्यावेळेला, की 200 आधी काढले, 100 काढले, मग दिवाळीत काढले, मग ते काय पैसे हातालाच लागत नव्हते. राजू शेट्टीनं एक रकमी एफआर पी आणि साखरेचा दर ज्यावेळेला 2200 वर नेला, 2300 वर नेला, 2500 वर नेला, त्यावेळेला खरोखर शेतकऱ्यांचं कल्याण झालं. हा जो कारखाना किंवा हे जे भोवतीचं आमचं दिसते ना, ते राजशेटीच्या आंदोलनाचं फळ आहे. आज शेतकऱ्यांनी काँक्रीटची घरं बांधलीत गावात, ते केवळ आणि केवळ राजशेटीच्या आंदोलनाचं फळ आहे. हा ज्यावेळेला माझ्या मनावर परिणाम झाला त्यावेळेला मी ती साखर फेरा, पण साखर फेरा हे नाव मी दिलंय त्याचं कुणी उल्लेख केलेला नाही. हा साखरेचा फेरा कसा आहे माहित आहे, मरियाईच्या फेऱ्यासारखा आहे. एक वर्षी जातोय, पुढल्या वर्षी पुन्हा हाच फेरा येतो, कारण पुढल्या वर्षी दर वाढले असतात, औषधाचे दर वाढले असतात, खताचे दर वाढले असतात, पाण्याचे दर वाढतात, बियाण्याचे वाढतात. हा सगळा खर्च जर बघितला की आणखी 1000 रुपये दर वाढून मिळावा असं वाटायला लागतं, तो फेरा येतो त्यावेळेला, पुन्हा आंदोलन सुरू होतं. त्या कादंबरी हे फक्त राजशेटीचं नाव नाही आहे त्याच्यामध्ये, नायक बद मी तुला आता सांगितलं त्यामध्ये मी नायक बदललेला आहे, गावं बदललेली आहे, कारखान्याचा चेअरमन बदलले, आमचे सारे पाटील कधीही गॉगल घालत नव्हते, पण त्या माझ्या कादंबरीतला जो चेअरमन आहे काळा गॉगल घालून उतरत असतो खाली. हे लेखकाला करा ही कल्पना, ही कल्पना, हे करावं लागतं, हे नाही केलंच ना कोण वाचेल. अहो तो जो मला दादानेही विचारलं होतं, हा चेअरमन कुठला कारखाना कोण आहे चेअरमन, दादा म्हणते इथलाच आहे. त्याला पटलं नाही ते. माझे वडील म्हणला समाजाशी विचारायचं, ज्या शर्ट आणि काळा गॉगल घालून एखाद्या अजित पवार सारखा वगैरे दिसतोय होतो खाली उतरतो, पटलंही त्याला हे लेखाचं कौशल. पण त्यांना आवडलं का माहित आहे काय, त्यांनाही वडील माहीत होते, ते चेअरमन होते, ते माहीत होते, ते कसे वागत होते. ते माणसं यासाठी वाचतात की माणसं ज्या डोक्यात वास्तव माहीत असतं पण कल्पना येत नाही, ती कल्पना लेखकानं फुलवून वास्तवाला जरा हलवावं लागतं, त्यावर ते साहित्य ते करावं लागतं.